गाई जवळ बसलं की दूध पडतं, त्याच्यानंतर जर शेतकऱ्याला हात लावला तर ते गाई मारायला येतात हे आपण नुसतं ऐकतो, पण इथं प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर शहरामध्ये औरंगाबादसारख्या शहरामध्ये एक छान प्रकार गावरान गाईचं गोपालन इथं आहे. जर पाठीमागं आपल्याला दिसतं आहे तर याच्यामध्ये 6-6 महिन्याचे हे वासरं आहे. त्यांचे नावंही फार छान आहे, पुष्पा आहे, शिवा आहे, शंभू आहे. तर ते कशाप्रकारे इथे वाढवल्या जातात, ती गाय जर आपण त्यांच्या हात अंगाला जरी हात लावला, त्यांच्याच अंगाला ते गाडीला जरी हात लावला जिजांच्या, तर ती मारायला ती माणसाला धावते म्हणजे सोडत नाही. ते जर हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले तर ती गाय त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये चहा प्यायला जाते, आणि ती बरोबर असताना म्हणजे हात मिळूनसुद्धा जमणार नाही इतकं ती प्रोटेक्शन जिजाला करते. तर मी काय म्हणतो की माणसाचं नाव सांगणं आणि काम सांगणं हे दोन प्रकार आहे. तर इथं नाव तर आपण घेऊच, पण काम एवढं सांगतं की त्यातूनच नाव दिसतं सांगायचं ठरलं. इथं गा शहरामध्ये औरंगाबादसारख्या शहरामध्ये दूध व्यवसाय दूध विकल्या जातं, त्यानंतर इथं तूप विकल्या जातं आणि ते काय विकल्या जातं, त्याच्यानंतर बाजारात भेटणारं तूप जे आहे ते 600-500 रुपये किलो जर असेल तर जिजांकडे भेटलेलं तूप जे आहे तर त्याचं भाव 3,000-3,200 रुपये का आहे, त्याचं कारण काय आहे, हे सगळे जे कारणं आहेत हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. औरंगाबादमध्ये आहेत तरी पण गोपालन इतकं चांगलं आहे, हे का चांगलं आहे, कशा पद्धतीने चांगलं आहे ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे, आणि फार चांगला व्हिडिओ होणार आहे. आणि जय गोमाता म्हणून काहीही होणार नाही आहे आपल्याला त्या गाईच्या. आता ते खरं जर प्रामाणिकपणे सांगायचं ठरलं तर ते मलाही जमलेलं नाही, कारण की आपण जर पाहतो तर 6 महिन्यामध्ये एकही अंगावर गोचीड नाही आहे, एकही अंगावर पीस नाही आहे, आणि हे जे पाठीमागचं जे गोरं दिसतं आहे एकदम 6 महिन्याचं गोरं विश्वासही बसणार नाही. दुसरी गोष्ट, आपण जर याच्या अगोदरचं ह्याच गाईचं जे गोरं आहे जिजांनी सांगितलं की 2 लाख रुपयाला त्यांनी कमी किमती दिलेलं आहे, पण त्या जे ज्यावेळेस पटावर चाललेलं आहे त्यावेळेस ते 2 लाख रुपयाला बरोबर ना, 2 लाख रुपयाला त्याची विक्री झालेली. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा याच व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ मोठा होईल, पण फक्त जय गोमाता म्हणून चालणार नाही, तर त्याचं कारण काय, इतक्या चांगल्या प्रकारे यांनी गाय सांभाळल्या ते सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो रामराम, माझं नाव दीपक असराम म्हणून आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता काकांची जी आहे ती काकांची ओळख करून घेऊ आणि सगळ्या बाबतीत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. माझं नाव सीताराम लक्ष्मणराव बुंगे आणि मी दीपक आसाराम मुंगेचा सुलत आहे. औरंगाबाद शहरामध्ये आपलं शिडको ना, त्या औरंगाबादचं म्हाडा कॉलनी आहे शिडको भाग. काका जिजा तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे गाईचं गोपालन केलेलं, हे किती वर्षांचं चालू आहे? हे जवळपास 2004 पासून माझ्याकडे गाई. 2004 पासून 2004ला आमचे साले आहेत प्रभाकर निका म्हणून, त्यांच्या सासरवाडीकडून एक गाय आम्ही आणली होती, आणि मग ती गाय आमच्या मी ज्या कंपनी सर्व्हिसला होतो त्या कंपनीत ते माझ्याबरोबर यायची, आणि मग त्यांना दिवसभर कंपनीत राहायचं, माझी ड्युटी संपली की मी ती गाय घरी घेऊन यायचो, अशा पद्धतीने आम्ही गोपालन सुरू केलं. आता आज घडीला सगळ्यात जास्त लोकांना अपेक्षा आहे पैसे बघण्याची किंवा मग दूध किती भेटते हे बघण्याची. तर आता इथं आल्यानंतर हा प्रश्न चुकीचाच वाटतो की हिच्यापासून दूध किती मिळतं, कारण की हे जे वाढवलेलं धन आहे ते, हा प्रश्न जरी चुकीचा असला तरी सगळ्यांच्या दृष्टीने आपल्याकडं हायेस्ट जी दूध आहे हे गाईपासून किती मिळते आपल्या? आता ह्या याचं नाव काय, ह्या गाईचं? ही गोपी आहे, ही गिर जातीची गाय, प्युअर गिर आहे एकदम. ही 2 टायमाचं आपण वासरू पाजून जरी दूध काढलं तर 16 लिटर पर्यंत दूध देते. एका दिवसाला 16 लिटर दूध देते. 8-8 लिटर दूध. बरं, एक वैशिष्ट्य सांगतो, बरोबर आहे ना, तुम्ही व्हिडिओ टाकला होता की गाईला बाजूला बसलं वासरू न सोडताही तुम्ही बसले की ती पाणते? हो, त्या पद्धतीने तिचे अटॅचमेंट ठेवावं लागते गाई बरोबर, कारण आपण बऱ्याच ग्रामीण भागातही पाहतो बऱ्याच लोकांनी त्या गुजराती लोकांच्या गिर गाई पाहून गिर गाईचं संगोपन करण्याचा प्रयत्न केला, पण ते सक्सेस झाले नाही. बरोबर, गिर गाय प्रॉब्लेम आला. हा, त्याचं कारण काय असेल? मग त्यांनी पाहिलं बऱ्याच वेळेस यांनी 50,000 नेल्या, त्यांनी 60,000 नेल्या, बऱ्याच वेळेस आपले जे पाहुणे आहेत त्यांनी पण माझ्या ओळखीनं गाई घेऊन गेले, पण ते गेल्यानंतर मग वर्ष 1.5 वर्ष गाय सांभाळली, पण ती गाय मग पुन्हा ती व्हॅलीच नाही, ती हिटवर नाही आली. मग त्या गाईनं पहिल्या दिवशी 8-15 दिवस 8 लिटर दूध दिलं, 4 लिटर दिलं, आणि महिन्यानंतर ती गाय कम्प्लीट ड्राय झाली. हे का झालं बा? बरोबर. मग त्यांना बऱ्याच वेळेस असं त्यांनी प्रश्न विचारला, तर मलाही
सुरुवातीला ते काही कळत नव्हतं, पण नंतर मग माझ्या असं अनुभवातून लक्षात आलं की ही जी गाय आहे ना, गीर गाय, ही समूहप्रिय प्राणी आहे. समूहप्रिय, समूहांना 10-10-20 गाय ते एकत्र राहतात आणि त्याचबरोबर त्या माणसाच्या जवळ खूप अटॅच राहतात, माणसाचा मित्र बनून राहत. हा, आपण बनून, हा आपण काय करतो की एकदा गाई चारा टाकला, जनावर म्हणून पाहतो, जनावर म्हणून पाहतो, एकदा चारा नेऊन टाकला तिला की नंतर मग पाणी पाजायला जातो आणि मग संध्याकाळी डायरेक्ट दूध काढायला जातो. मग तेवढ्या काळामध्ये ती एकटी राहते, मग ती ओरडणं आहे, तिचं काय बाकीच्या भानगडी आहे, तिच्याकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळं मग ती तुमच्यापासून दूर जाते. तर माझ्याकडे जी गाई आहे त्या गाईचं अटॅचमेंट एवढी आहे की त्या गाई एकदम मांसाळलेल्या असल्यामुळं तुम्ही आवाज दिलं किती किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर जरी गाई असल्या, जिथं त्या गाईला माझा आवाज जाईल तिथून त्या गाई माझ्याकडे येतात. तर मी एक पाठीमाग ऐकलेली पाहिलेली, समजा आता सांगायचं ठरलं की आपल्या औरंगाबादच्या दुसऱ्या टोकाला गाई गेली आणि ती तुम्ही गाडीवर जाऊन आणली, बरोबर आहे? हो. तर ती किती किलोमीटर तुम्ही भर वस्तीतून आली? ते जवळपास आता 5-12 किलोमीटर असेल पाहते इथून. 12 तर 12 किलोमीटर तुमच्या गाई पूर्ण सिग्नल वगैरे सगळे ते अगदी सिस्टमॅटिक. बरं, काय नाही, घरी झाली का? येस, सिग्नल तोडायचे म्हणजे कसं चालायचं, पोलीसवाले रस्त्यात लोक पण बघायचे की बाबा हा माणूस पुढं मोटरसायकलवर चाललाय आणि ह्या गाई पाठीमागून, आणि मी काही पाही नव्हतो, मी मोटरसायकलवर होतो. मी मोटरसायकलवर पुढं चालायचं, थोडा वेळ थांबायचं, गाईनं मला लांबून बघायचं मी कुठपर्यंत गेलो, मग त्या पुन्हा तिथपर्यंत यायच्या, मग तिथून मी पुढं चालायचं, अशा पद्धतीनं येतात. आता आपण दूध विक्री एक होती, बरोबर आहे, आणि तूप विक्री एक होती. तर दूध विक्री आणि तूप विक्री याला समजा समाजाचा जो दृष्टिकोन आहे हा आपल्या गावरान गाईच्या दुधाला आता मध्यंतरी खूप नावाजलं गेलं की दूध गावरानच पाहिजे, गावरानच पाहिजे. तसं जर पाहिलं तर पुढ्याचं दूध हे गावरान नसतंच, सगळं हायब्रिड गाईचं दूध. तर मग आता गावरान गाईच्या दुधाला जेवढी तुलना, जेवढं असं स्पोर्ट केलं गेलं की खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, तर हे एवढं समाज खरंच मानतो का? निस्तम म्हणायला आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आता ते गोरक्षक, गोसेवा, या सगळं फक्त हे थोतांडे म्हणजे फक्त हे भाषण करण्यापुरतं किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं आहे. प्रत्यक्षात मी ज्या भाग ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये असं म्हणायला हरकत नाही की बाबा गाईला मानणारे लोक 99% लोक राहते, कारण इथे कीर्तनाचे कार्यक्रम होतात, मोठमोठे सप्ते होतात. तर त्या सप्त्यामध्ये लोक तिथं ऐकते की महाराज गाईच्या पोटी 33 कोटी देव आहे. त्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की गाई एक चांगला उपयोगी पशु आहे, एवढं जरी त्यांनी मान्य केलं तरी भरपूर होईल. त्याचं कारण असं आहे की फक्त जय गोमाता म्हणते. ज्यावेळेस समजा घरी काही वाईट कार्यक्रम झाला, कोणाचं दहावं असलं, कोणी मेलं, की मग ते गोमूत्र घ्यायला येणार. त्याच्यानंतर आणि नाही समजा त्याचे वडिलाचं श्राद्ध ते आपले पितरपाठ असला तर मग ते कोळ्या घेऊन ते वडिलाच्या बदल्यात त्या गाय आई वडिलाच्या बदल्यात त्या गाईला खाऊ घालायला येणार. एका दिवसात देव देव करते. हा, पण त्या गाईचं गोमूत्र त्यांना पवित्र करतं. शेण घराचं जर ती वास्तुशांती असेल तर घर पवित्र करतं. पण त्यांच्या मुलांची बुद्धी पवित्र होण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या आईवडिलाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कधीही ते गावरान गाईचं दूध, तूप, दही कधीही वापरणार नाही. कधीच नाही वापरणार. म्हणजे हा मी नुसतं म्हणत नाही, इथला हा आपलं किती दूध निघते आता? माझं जवळपास आता कमी झालं, माझं 30 लिटर पर्यंत दूध निघत होतं. 30 लिटर गावरान गाईचं दूध जे विकतात औरंगाबाद. आपण काय म्हणतो की तुम्ही खेड्यापाड्यातून दूध आणायचं मग इथे विकायचं, तो औरंगाबादमध्ये हे टू दूध यांच्याकडे मिळतं हे भरपूर जणाला माहीत आहे. पण भावाच्या 10 रुपये जास्त मिळ असणं आणि क्वालिटीचं काही देणं घेणं आहे मला वाटतं बऱ्याचशा लोकांना. आपण असं म्हणू शकतो की आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. आता आपण प्रचार प्रसिद्ध फेसबुकला व्हॉट्सअपला पॉम्प्लेट छापली आणि माझे जवळपास
5000 पुढे आहे, त्यामुळे सगळ्यांना माहिती, मला मेसेज येतो गाय झाल्यानंतर, गाय व्हायल्याचा फोटो मी टाकला ना तर त्याच्या खाली येते अभिनंदन, छान झालं, तुम्ही चांगल्या प्रकारचं गोपालन करता, आणि खाली पण येतो एक वाक्य की कच्चं दूध असेल तर मला पाठवून द्या, पण कच्चं दूध इथं माणूस घेऊन जातो तो पुन्हा दुसऱ्याला आपल्याला विचारतो अरे गाय आली का, आपण म्हणतो नाही अजून, अरे यार मला कच्चं दूध लागत होतं, आणि हा खिरूच खायचं, खिरूच खायचं, आपण जर कोणा म्हणजे त्याला सांगितलं तर बाबा गाय जमलेली तो आपल्याला खिरूच घ्यायला आवश्यक आहे, पण दूध घ्यायचं बाबतीत तू हे विचारणार नाही की बाबा दूध तुझं किती विकल्या जातं किंवा गायला तुम्ही काय करू घातलं. तर आपलं आता दूध काय लिटरून आपण, बाकीचे बऱ्याच लोकांनी मला आग्रह केला होता की बाबा तुम्ही खूप गायचं दूध आहे स्वस्त बरेच त्यांचाही मला एक दिवस फोन आला की बाबा तुम्ही जे करता ना तर फार स्वस्त देता त्यांच्या स्वतःच्या गाय, आता इथे परिस्थितीच अशी आहे की लोक इथे 40 रुपये लिटर दूध मागतात, आणि ते म्हणतात की बाबा इथं डेअरीवर गाईचं दूध आमच्या मुलांना आधी त्यांना हे कळत नाही की ते डेअरीवरचं जे दूध आहे ते 100% गाईचं उत्तम गाईचं दूध आहे, आपण देशी गाय पाळतो, देशी गायच्या दुधामध्ये आणि 100% गायच्या दुधामध्ये किती फरक आहे, एक देशी गाय 4 लिटर दूध देते, एक 100% गाय 20 लिटर दूध देते, त्याचं ते झालं फक्त तुमच्या म्हणजे दुधाचं प्रमाणाचं फरक, पण त्याच्याबरोबर देशी गायच्या दुधामध्ये खूप कुठल्या प्रकारचे फायदे आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघा की देशी गाय आपण वापरून सोडल्याशिवाय ती पाण्याशिवाय दूध काढू देत नाही, ब्रेड गायला काय तुम्ही वापरून दिलं तरी ते दूध देतात, तर हा फरक त्या लोकांच्या लागतात, आणि मग काय होतं की आपण जे अन्न खातो त्या पद्धतीचे परिणाम आपल्या बुद्धीवर होत असते, हे पण आपल्या त्या लोकांना समजायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये आपण जी ग्रामीण भागातून आलेली मंडळी होती या सगळ्या लोकांना देशी गाईच्या दुधाबद्दल तुपाबद्दल नवीन काही करत नाही, पण आज नवीन पिढी याच्यापासून दूर चालली आणि म्हणजे आपल्याला पिझ्झा बर्गर ॲड इथे म्हणून कोऱ्यालाही खायचं राहतो, पण तिला गावरान तूप पाहिजे असं कोणीच म्हणणार नाही. 800 रुपये किलोचं मटण आपण घेऊन खाऊ शकतो, पण आपण जर त्याला सांगितलं की बाबा हे 3000 रुपये किलोचं देशी गाईचं गीर गाईचं तूप आहे आणि 1 किलो तूप घेतलं तर तुम्ही महिन्याभर खाऊ शकता, आणि 800 रुपये किलोचं मटण तुम्ही एका दिवसात संपून जातो, तर तो त्या त्याचा विचार करायचा असतो. बरं, आता तूप आपण विकतोय, तूप आपण कुरिअर पण करतो आणि इथं स्थानिक पण विकतो, त्या तुपाचे वैशिष्ट्य काय? आपण त्या तुपाचे वैशिष्ट्य असं की आपण जर पाहिलं तर गीर गाईच्या तुपामध्ये एक चॅनपाट नावाची ते ॲसिड इतकं उपयोगी आहे की बऱ्याच लोकांना जी ब्लॉकेजची प्रॉब्लम्स असते तिथे ब्लॉकेजचे प्रॉब्लेम पण ते कमी करतं, बरं. त्यानंतर पचायला इतकं ते सुलभ होतं की बाकीच्या गोष्टी त्याला गायची उघडच पडत नाही, त्याच्यानंतर तुमचे आपले जॉईंट जे दुखत आहेत त्या जॉईंटवर त्याचा उपयोग होतो, बरोबर. पण आज लोकांना बाजारामध्ये हे गोवर्धन आहे, पतंजली आहे, काय किलो असतं, देवगिरी 500-600 रुपये किलो, ते 600 रुपये किलो, तुमचं 3000 किती, 3000 3000 रुपये किलो, तर म्हणजे असं काय कसं कारण असं आहे जे ते जे डेअरीचं ते डेअरीचं ते जे डेअरीचं दूध कसं तयार केलं जातं, दूध कलेक्ट केलं की त्याच्यातून खूप जन्य पदार्थ वेगळा केला जातो आणि ती डायरेक्ट हिट करून त्याच्यापासून तयार केलं जातं, ते खूप आहे. दूध थंड करून 100 वर्षी जी एनआरएस आहे ती काढली जाते, कोल्ड प्रोसेस असतात आणि ही जी परंपरागत पद्धती हॉट प्रोसेस आहे त्याला त्या पूर्ण त्या संस्थेतून जावंच लागतं. पहिल्यांदा त्या दुधाला तुम्हाला 3 वेळेस गरम करा, गरम केल्यानंतर ते दूध असं तुम्हाला दही लावा, दही लावल्यानंतर मग त्या दूध ते दही तयार झालं की ती दही तयार झाल्यानंतर त्याला घुसळावं लागतं, घुसळल्यानंतर त्याचं ताक वेगळं निघतं, लोणी वेगळं निघतं, नंतर ते लोणी आपल्याला गरम करावं लागतं, ते कढलं की त्याच्यानंतर तूप वेगळं निघतं आणि मग खावं लागतं. त्याला म्हणतो आपण पारंपरिक पद्धती, हो त्या पारंपरिक पद्धतीचं तूप इतक्या पद्धती सिस्टमला बनावं लागतं म्हणून त्याला तेवढं दूध 20 लिटर दूध आणि बाकीचे प्रोसेस, त्यामुळं त्या तुपाची किंमत एवढ्यापर्यंत जाते. आता हे आपण झालं इथं आपण इथं स्वतः काय 1 लिटर दूध 1 लिटर 30 ते 35 लिटर दूध लागतं, 30 लिटर येस पारंपरिक पद्धतीनं तूप तयार करा.
30 लिटर दुधामध्ये 1 लिटर तूप तयार होतं, 1 लिटर तूप तयार, आणि आत्ताचा भाव तुम्ही 60 रुपये सांगितलं, 60 म्हणजे 1800 रुपयाचं तर दूधच लागायला होता सरळ सरळ. आणि तिची मेहनत वेगळी, हां बरोबर आहे, सगळ्या गोष्टी त्या वेगळ्या. आणि विषय म्हणजे दूध तुमचं आज काढलं तर आज विकतं, पण तूप काढलं तर आज खाणारे नाही त्याला कोणी. नाही, आणि प्रॉब्लेम असा आहे की ते तूप त्याचं प्रमाण नव्हतं. आता दूध विकल्यानंतर आपल्याकडे दूध शिल्लक किती राहील ते कलेक्ट करायचं सगळं, मग त्याच्यातून त्याची प्रोसेस सुरू होते ना. बरोबर, असं तुपा तुपामध्ये औषधी गुणधर्माचा जर आपण शेणाचा औषधी गुणधर्म आपल्याला माहिती आहे, सारल्यानंतर निर्जंतुकीकरण चांगलं होतं, गोमूत्रामध्ये जीवामृतासाठी वापरलं जातं शेतकऱ्यांना, फवारणीतून वापरलं जातं, मोसंबीच्या बुडाला गोमूत्र आणि शेण वापरलं जातं, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण आता तूप हे खरं जर सांगायचं ठरलं तर खेडेगावात पण गावरण गाईचं तूप भेटत नाही. बरं, खरं जर प्रामाणिक सांगायचं ठरलं, आता माझ्याकडे गावरण गाय नेहमी असते शेळी, आता आज तुम्हाला सगळंच माहिती आपलं जवळ. तर आता आपण तुपाचे जर वैशिष्ट्य सांगायचं तर आता तुम्ही काय काय तूप, पहिल्यांदा जर आपल्याला गावरान तूप गिर गाईचे तूप ओळखायचं असेल हो फार सोपी पद्धत हो, हे सगळ्या जणांनी पाहिलं पाहिजे. पहिला हो, जर ते तूप आपण आपल्या अंगाला असं जर लावलं हो तर ते लावल्यानंतर 30 सेकंदाच्या आतमध्ये किंवा 1 मिनिटाच्या आतमध्ये ते इन्सर्ट झालं पाहिजे. दुसरं प्रॅक्टिकली पण घेऊ शकतो आपण, तर तूप लावल्यानंतर ते आतमध्ये चालले जात जायला स्फूर्त शरीरायलाच पाहिजे, या थरातून आतमध्ये थरात जात. येस, त्याचं कारण असं की मग जर ते शरीराच्या आतमध्ये जातं, जर आपण ते जेवणामध्ये जर घेतलं हो एक चमचा तूप, तर त्या तुपाचा परिणाम काय होतो की आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लॉकेज असेल किंवा अनेक आजारपण असतील तर ते आजारपण हे शरीरामध्ये राहत नाही, ते बाहेर निघून जातात. ह्या गावरान गाईच्या आणि गिर गाईच्या तुपामध्ये फार मोठं वैशिष्ट्य आहे. मी असं आपण ऐकलं जर नाकामध्ये जर हां टाकलं तर तुम्ही रात्री 3 थेंब जर डाव्या नाकपुढे जर टाकलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो. अर्धांगवायू त्याच्यानंतर नाही अर्धांगवायू नाही ते तुमचं डोकेदुखीचं जो प्रॉब्लेम असेल त्याच्यानंतर काय माहिती का की हेडॅक ज्याला म्हणतो आपण सायकोलॉजिकल आपण मेडिसिन घेत असेल कोणाच्या डॉक्टरचं आणि आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही रात्री 11 वाजेला झोपायच्या अगोदर 3 थेंब तुम्ही डाव्या नाकपुढे टाकता. आणि हा आताचं नाही आहे, हे पूर्वीच्या काळापासून जुन्या काळामधली जी जुनी मंडळी होती ती ह्या पद्धतीचे सगळे प्रयोग त्यांना माहीत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी 30 कोटी देव आहेत बाबा कोणाकडे विकुणा हे असं लावलेलं. शेण पहिल्यांदा शेण आपण जे आपले कडेतली जी लोक होती ते शेण हे हाताने काढायचे, आता मशीन आलेलं हां गोमूत्र. पण त्याचं कारण असं की त्याच्याशी आपण जितकं अटॅच राहू हो गाईच्या दूध काढण्याशी त्याच्या शेणाशी त्याच्या गोमूत्राशी तेवढंच तुम्ही त्या ठिकाणी निरोग कराल. आज मी ह्या भागामधून बघता बाजूला मला इथं मला जवळपास झाली 20 वर्ष, या 20 वर्षात आमच्या घरात कोणती ह्या 20 वर्षा. मी असं ऐकलं कोरोनामध्ये हे तूप आणलं नाही का, हे तूप बरं तुपाचा कलर आपण जर पाहत असाल तर याच्यात सुवर्ण भस्म असतं असं म्हणलं जातं बरोबर ना. येस, आणि हे पिवळं दिसतं, पिवळं असतं बरोबर ना. येस, आणि याचा वास येतो विशिष्ट प्रकार ते बघा. म्हणजे एका रूममध्ये एका घरामध्ये जर तूप काढलं गेलं तर सगळ्या गल्लीला कळतं की ते तूप जायला. रोडवरचा माणूस जो चालतो त्याला पण कळतं की हे गावरान तूप. तर मग आपण तुम्ही जे सांगितलं ते अशा पद्धतीने सांगितलं की याला आपण जर चोवलं तर हे तुमच्या शरीरामध्ये हे तुम्हाला दिसतं लगेच झिरतं लगेच जाईल या पातळी. पण आता हे हां जर हे जर जिरतं तर जे बाजारामध्ये मिळतं तूप ते जिरत नाही. नाही, ते तेलासारखं बरं राहणार ते हे बघा हे याच्यामध्ये लगेच तुम्हाला दिसत असेल की आता तूप राहिलेलं नाही आहे आणि त्याचा वास तुम्हाला शक्य असं नाही गेलं. जरा वास जर बघितला तर याचा वासही जो पूर्वी हा हे याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही, पूर्णमध्ये गेलं पूर्णमध्ये झालं. त्याचं कारण असं आहे म्हणून काय माहिती का की तुम्ही जेवणात जर रोज 1 चमचा वापरला हो तर शरीरामधले जे तुमचे रक्तवाहिन्या ते रक्तवाहिन्यापर्यंत घेत असतं आणि तुमची रक्तवाहिन्यामध्ये एक ब्लॉकेज जरी आले तर ते काढतो. ह्या गावरान गाईच्या तुपामध्ये हे सगळ्या पद्धतीचे जे गुणधर्म असल्यामुळंच आपल्या पूर्वीच्या काळामध्ये लोकमंडळी हे सगळे वापरायचे. आता 2% फक्त गावरान गाई पूर्ण भारतामध्ये फक्त 2% राहिल्या आणि त्याच्याच बरोबर गंमत पा एक जहाज भरून ब्राझिलियन लोकांनी 5000 गाई व्हिडिओ पण नेटवर आहे नेटवर त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघा. ब्राझिलियन लोकांनी गुजरातमधून एक जहाज भरून नेल्या गाई नेल्या त्यांनी तिथं 65 लिटर पर्यंत त्याचं वाढवलं दूध गीर गाईचं आणि आता तिथल्या वळूचं सिमेंट आपण विकतो हे महाराष्ट्र सरकारनं आणलं इथं सरकारनेच आणलं. येस, आणि सरकार आता सांगतंय
की ब्राझिलियन वळूचं सिमेन घ्या आणि आपल्या गाईला द्या आणि गीर गाय तयार करा म्हणजे ती तुम्हाला जास्त भेटते. म्हणजे पहिले गाई यांनीच घातले, यांनी नेऊन घातले, आता परत यांनीच सिमेंट आणून पैसे यांनीच खाल्ले, असंच म्हणू ना. देशी गाईचं तुम्ही कोणती, आज जर 2% देशी गाई आपल्या भारतात शिल्लक राहिल्या, जर अशाच पद्धतीने हा जर पुढं काळ चालत राहिला तर तुम्हाला पुन्हा अमेरिका, इंग्लंड, ब्राझीलमध्ये जावं लागल. मी एक मला लक्षात आलं विषय परत विसरून जाईल म्हणून सांगतो, ब्राझीलमध्ये का नेलं याचं कारण सांगतो. ब्राझीलमध्ये ज्या पहिल्या संकरित गाय होत्या त्याच्यावरती जी हिरवी माशी असती, ती हिरवी माशी ज्यावेळेस अंडे घालती त्यावेळेस अंड्यातून आळ्या निघते आणि त्या संकरित गायीच्या ते वातावरण तसं येते त्यांना, तर त्या कुठेही जखमा करून आत्महत्या जायच्या आणि ती गाय मरून जायची. उपचार करू करू थकून गेले, मग त्यांनी हा नेऊन तिथं तिचं दूध तेवढं केलं आणि आपलं दुर्भाग्य असं की आपण ते परत आता परत विकत तीच घ्या. ते पुन्हा सिमेंट आपण घेणार आहे, मी आणतोय इकडं आता काल म्हणजे मला वाटतं मागच्या महिन्याच्या पेपरमध्ये आणि टीव्हीवर पण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे की ब्राझिलियन जातीच्या वळूचं जे सिमेंट आहे ते आता महाराष्ट्रात आलेलं आहे, जे की 5 लिटर दूध देते ती गाय. म्हणजे आपण काय करतो नेमकं, अशा भारतामध्ये अशा अनेक प्रकारच्या गायीच्या जाती आहेत ते त्या गाती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कुंगूर तुम्ही जाणण्याचं जे प्रदर्शन होतं व्हिडिओ पण टाकतो, त्या फक्त 6 गाई त्या पूर्ण भारतामध्ये शिल्लक आहेत. आता आपल्याकडं ती जी काळी गाय, ती काळी गाय ती कोकण गिड्डा जातीची गाय, कोकण गिड्डा आपण पाहतो ना, हां आपण आपण बघतो गाय, पण ती गाय नेमकी कोणत्या जातीची आहे, त्या गाईच्या जातीची जात कोकण गिड्डा, हां त्याचे वैशिष्ट्य काय असतं म्हणजे की ह्या गाईचं वैशिष्ट्य असतं की ह्या गाईची खाली जे पाय आहे ते खूप छोटे बारीक आहेत, कारण ही गाय जी पाळल्या जाते ही जनरल पाळल्या जाते ज्या ठिकाणी डोंगराचा प्रदेश आहे, टेकडे आहे, पर्वते सायगरीच्या रांगा आहे, असे चढायला त्याला त्रास होऊ नये. ती ही गाय तुमच्या सहजपणे इतक्या उंच जाते. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की ह्या गायीला तुम्ही बांधून दूध नाही घेऊ शकत, कारण तिचं वैशिष्ट्य समजा ती बरं ही तुम्हाला हात लावल्यावर ही बिमारती तीच मारती आहे यांचं ते वैशिष्ट्य आहे की अंगाला हात लावल्यानंतर ह्या गाई अंगावर येणार हे ठरलेलं. नाही ते माझ्याकडे पण गिरच आहे की आमचं ते नातं तुमचं जसं तुटलं तसं आमचं तुटलेलं नाही. तुम्ही तेवढ्या प्रकारला वेळ द्या ना, तेवढा वेळ आता ही नाही तुमच्याबरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला ईर्ष्या व्हायला लागली. तिचं ते कामच येते ते तर बरं ही आता व्हिडिओ तर टाकूच आपण बघायला सगळ्यांना, पण तुम्ही बसली ही पाहती वासरू न सोडता बरोबर आहे. हे आता काय माहितीये का तास डिस्टर्ब झाली ती सगळ्यात, म्हणजे तिचं काय माहितीये का गाईचं एक पहिली दुसरं फार वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या. हिची सड जर बघितली आपण तर गप्पस हिची सड जर बघितली तुम्ही तर कुठल्या अँगल ना ही जी गाय आहे ही संकरित गाईच्या कमी दूध देईल हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर ही दूध किती 16 लिटर देते नाही का, हा 16 विषय म्हणजे याच्यावर एक अंगावर गोची झाली नाही गेला 2 महिने झाले पण ही 7 महिने झाले दूध देते तिचं वासरू ती बरोबर. आता या तिन्ही गायचे वासरू आहे ना ते वासरू तीन वासरू. आता याचं नाव काय काय वासरूची थोडी हा जो पांढरा आहे हा खिलार आहे पण याचं नाव आहे पुष्पराज. पुष्पा म्हणजे बरं हे इतकं देख नाही याचं वय काय याचं वय 6 महिने काही दिवस असला 6 महिने फक्त आणि व्हाईटला नाही म्हणत 3 फुटाला म्हणजे जो पटावर चालला होता ते त्याचा हा तस त्याच पद्धतीचा हा तो किती विकला म्हणले तुम्ही तो त्यांनी विकला 2,74,000 रुपये भेटला 2,74,000 हा वाशिमच्या कोणीतरी इसाक भाई कोणतरी आहे त्यांनी घेतला. बरं शेतकरी मित्रांनो एकही गोचीड नाहीये पीस नाहीये काहीच नाही आणि जर वासरू बघितलं असेल तर याला तुम्ही वरचं दूध पाजलं असं म्हणले सुरुवातीला कारण ती गाय ती तिची आई म्हातारी होती तिला दूध फार कमी होतं. ही म्हातारी गाय किती वर्ष व्हायची आता ही झाली जवळपास 18 वर्षाची पुढे झाली तिला 18 वर्ष कारण गायीचं वयच 20 वर्ष आहे बरोबर याचं वय फक्त 6 महिने 6 महिने 6 महिन्याचं वासरू एवढं होईल हे तुम्ही बघा आणि तिची ठेवण जर बघितली ना तर याचं एकही हाड दिसत नाही आणि याचं स्नायू बघायचं तर तो तुम्ही पहिलवान असल्यासारखा दिसतो आहे की नाही. याचं नाव पुष्पा पुष्पा याचं नाव काय ठेवलंय हा राजा राजा वैशिष्ट्य खांदा जर बघितला तुम्ही आईडबाज खांदा आहे बरं हे आपण विकतो का
हो मग आता आपण इथं काय करणार आहे कारण आता आजकाल पहिले तुम्ही विकलेले तसेच या पद्धतीने आपण तिन्ही गोरे सुद्धा विक्री किती दिवसांनी हे दूध आटलं की त्यानंतर एक वर्षभरानंतर आम्ही आता आता हे जर याचं नाव काय म्हणले हा राजा राजा हे काय ते गोरे आले ते आले ते फक्त गोरे त्यांनी गोरे घेतलं होतं ती वरे असं आहे का बरं याचं नाव राजा आता हा किती महिन्याचा आहे हा पण 6 महिने जवळपास बरोबर सारखी जोडी बरं हा खिलर आहे बरोबर ना हा सहीवाल सहीवाल त्याची काय नाव दिसेल बरं हा तू दिसतोय आता ही सुद्धा मारती हा मग यांच्या तिन्ही गाई ज्या आहे या तिन्ही गाई जवळ जर माणूस गेलं तर त्यांच्याशिवाय त्या कोणाला येऊ देत नाही हे काय मला नाही मारणार नाही कोणी घेऊन घेतो काय हा 7 महिने 7.5-8 महिन्याचा जवळपास किती 7-8 महिन्याचा आहे 7-8 महिने करून तिला 7-8 महिन्याचा हे वासर आहे ना शंभू याचं नाव काय शंभू शंभू फक्त 7-8 महिन्यामध्ये इतकी हाईट झाली त्याची हाईट आणि तब्येत पण तशीच म्हणजे एकही बरगडी दिसत नाही म्हणू आपण त्याला है ना आणि हे जर बघितलं तर ही गाय जी आहे तर ही गाय आम्ही दोघं बरोबर असताना तिलाही खपलं नाही बरोबर ना नाही नाही ती येऊच देणार तर हे तर शेतकरी मित्रांनो गाय पालन कसं वाटलं थोडक्यात आहे पण त्याची सगळी अवस्था आम्ही तुम्हाला मांडलेली आहे दुधाचा आणि तुपाचा फरक तुम्हाला मांडलेला आहे जर तुम्हाला काही कमेंट या चर्चेमधून राहिला असेल प्रश्न तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि काका जिजा आपला एकदा ठीक म्हणजे पत्ता सांगा माझा पत्ता माझं नाव आहे सीताराम लक्ष्मणराव बुणगे महाडाव कॉलनी घर नंबर 406 दूत हॉस्पिटलजवळ औरंगाबाद तर तुम्हाला जर या इथं आसपास जर असेल तर इथं तूप मिळेल दूध मिळेल आणि तुम्ही जर मागं बघितले असतील तर हे नंतर शेतकऱ्यांना पाळणाऱ्याला गोरे देत असतो मी कापणाऱ्याला गोरे विकत नाही शेतकऱ्यांना तुम्हाला गोरे बैल इथं भेटू शकतात येस तर जिजा चांगली माहिती दिली मार्गदर्शन केलं आणि जे जुनं आहे ते परत एकदा नव्यानं मी हा तुमच्या जे काही व्हिडिओ आपली पाहणारी मंडळी आहे त्या सगळ्या लोकांना एवढीच विनंती करतो की प्रत्येकानं आपल्या कुटुंबासाठी शेतकरी असाल तर एक देशी गाय पाळा बाकी तुम्ही होस्टन पाळा म्हशी पाळा त्याचं दूध इंजेक्शन लावून दूध काढा ते दूध तुम्ही मार्केटला विका विकायचं तर पण आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या मुलांसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी दवाखान्याचा खर्च वाचवायचा असेल मुलांना चांगलं हुशार करायचं असेल की हे दूध घेतल्यानंतर मुलांच्या बुद्धीमध्ये पण चांगला परिणाम होतो त्यामुळे मुलांना जर त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर एक देशी गाय पाळा बाकी तुम्ही बाकीचे 1000 कामं करा परंतु प्रत्येक शेतकरी मित्रानं एक देशी गाय पाळून आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि देशी गाईचं संगोपन करावं याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे तर शेतकरी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम राम